नमस्कार मित्रांनो न्यूजी के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पशुसंवर्धन विभाग भरतीची परीक्षा कधी होईल त्या संदर्भात थोडक्यात माहिती व महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बघा मित्रांनो खूप काही विद्यार्थ्यांनी एकच कमेंट्स केली आहेत ती म्हणजे नेमकी एक्झाम कधी होईल कुठल्या महिन्यात होईल व किती कालावधी लागेल आणि त्यासाठीच हे विशेष व्हिडिओ मी तयार केलेला आहे त्यासाठी ही व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहितीही कळेल बघा मित्रांनो तुमच्या मनात असो किंवा इतर कुठलेही विद्यार्थी असो त्यांच्या मनात एकच प्रश्न येतो म्हणजे एक्झाम होणार तरी कधी कारण की परीक्षा संदर्भात कुठलाही अपडेट आलेला नाही आहे म्हणजे हॉल तिकीट कधी येणार त्या स सं, संदर्भात सुद्धा अजूनपर्यंत कुठलाही अपडेट आपल्याला भेटला नाही आहे आणि त्यामुळे सगळ्या विद्यार्थीच्या मनात एकच क्वेश्चन पडला आहे की नेमक्या कुठल्या महिन्यात ही एक्झाम होणार आहे आणि अजून किती कालावधी लागणार आहे असे प्रश्न खूप काही मनात येत आहेत आणि तेच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमार्फत मी केलेला आहे त्याआधी मित्रांनो एक महत्त्वपूर्ण सूचना आहे मित्रांनो मी सर्वसाधारण माहितीचा अभ्यास करून परीक्षा कधी होणार यावर माझे मत मांडत आहेत जर तुम्हाला खरंच हे मत आवडले तरच लाईक करा अन्यथा डिसलाईक करू शकतात माझे मत शंभर टक्का खरेही ठरू शकते किंवा मतानुसार परीक्षा मागे पुढे सुद्धा होऊ शकते बघा मित्रांनो मी कुठलाही गव्हर्मेंट कर्मचारी नसून मी एक सर्वसाधारण तुमच्यासारखा एक म व्यक्ती आहे आणि मी त काही माहितीचा आढावा घेऊन माझे मत मांडत आहे जर तुम्हाला खरंच मी जे जो कालावधी तुम्हाला सांगणार आहे तो कालावधी खरंच तुम्हाला आवडला खरंच तुम्हाला वाटले की माझे मत योग्य आहे तरच व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि त्या व्हिडिओला डिसलाईक तुम्ही करू शकतात तसं मित्रांनो मी तुम्हाला अगोदरच सांगितले की माझे जे मत आहे ते शंभर टक्का खरेसुद्धा ठरू शकते आणि कदाचित माझी जी मी जो तुम्हाला कालावधी सांगणार आहे त्या कालावधीनुसार मागे किंवा पुढे डेट होऊ शकते आणि त्याचे कारणसुद्धा मी तुम्हाला यापुढे सांगणार आहे की नेमके डेट आहे ती मागे पुढे का होऊ शकते त्याविषयीसुद्धा तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम म्हणजे तुमच्या मनात कुठलाही डाऊट यायला नको त्यासाठी मी क्लिअर तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो परीक्षा माझ्या मतानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यात होण्या होण्याची दाट शक्यता आहे बघा मित्रांनो जी परीक्षा आहे ती माझ्या मतानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे त्याआधी एक टीप लक्षात ठेवा मी अगोदरसुद्धा तुम्हाला सांगत आलं आहे कारण की काही विद्यार्थी मनात एकच पकडतील की नेमकी याच महिन्यात परीक्षा होईल तर लक्षात घ्या मित्रांनो माझा अंदाज चुकीचा ठरू शकतो किंवा अंदाज बरोबरही ठरू शकतो का चुकीचा ठरू शकतो व का बरोबर ठरू ठरू शकतो या दोन्ही बाजू मी आपल्यासमोर मांडणार आहे जेणेकरून तुम्हाला कुठलाही डाऊट येणार नाही तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमचे जे माझे जे मत आहे ते सुद्धा क्लिअर होणार तर मित्रांनो माझा अंदाज बरोबर ठरू शकतो याचे कारण काय आहे कारण मित्रांनो लोकसभा निवडणूक आहे आणि सात टप्प्यात जी, जी, हो जी, जी ही जी निवडणूक आहे ती सात टप्प्यात होत आहे म्हणजे लोकसभेची निवडणूक ही सात टप्प्यात होत आहे आणि या सात टप्प्यामधून महाराष्ट्र राज्यात चार टप्प्यावर इलेक्शन होत आहे बघा सात म्हणजे सातमधून तीन टप्या टप्प्यांचे इलेक्शन झालं आहे शेवटच्या टप्प्या बाकी मित्रांनो आणि हा शेवटचा टप्पा एकोणतीस एप्रिलला शेवटच्या टप्प्याचे जे इलेक्शन आहे ते होणार आहे त्यानंतर पुढे एकोणावीस तारखेपर्यंत हे मतदानाचा कार्यक्रम जो आहे तो चालणार आहे आणि त्यानंतर तेवीस मेला मतमोजणी होणार आहे म्हणजे तेवीस मेला जी जो निकाल असेल त्याची म मतमोजणी होणार आहे आणि त्यानंतर तीन किंवा चार दिवसात केंद्राची जी आचारसंहिता आहे ही काढण्यात येईल बघा मित्रांनो तेवीस मेला मतमोजणी होईल आणि त्यानंतर तीन चार दिवसात आचारसंहिता ही काढण्यात येईल वर रिजल्ट लागेल म्हणजे को कोणाचं कुठला पक्ष निवडणार त्याच्या रिजल्टसुद्धा त्या लगेच लागणार आहे आणि म्हणजे टोटली मे महिन्यातसुद्धा हा निवडणुकीचा जो कार्यक्रम असेल तो मे महिन्यात सगळा संपणार आहे म्हणजे मे महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता ही नाकारता येते म्हणजे मे महिन्यात परीक्षा होणारच नाही तर मित्रांनो निवडणुकीच्या कालावधीमुळे मे महिन्यात परीक्षा होणार नाही मेगा भट भरतीतली कुठलीही परीक्षा मे महिन्यात होणार नाही आता दुसऱ्या मुद्द्यावर लक्ष देऊ अंदाजी आन्दा अंदाज चुकीचा का ठरू शकतो मित्रांनो कारण की अगोदर ही परीक्षा विभागाकडून घेत जा घेतली जात होती म्हणजे अगोदर पशुसंवर्धन विभाग असो किंवा इतर इतर कुठली मैगा भरती असो ती विभागाकडून त्यांच्या परीक्षा होत होत्या पण आता या सगळे का हे जे सगळे काम आहे ते महापोर्टलला दिले आहे आणि महापोर्टल ही खाजगी संस्था आहे आणि ही खाजगी संस्था असल्यामुळे खाजगी कंपनीकडून कधीही परीक्षा डिक्लेअर होऊ शकते बघा मित्रांनो अगोदर विभागाकडून जी परीक्षा आहे ती घेतली जात होती आणि ते जे कामकाज होतं ते विभागाकडून होत होतं आता ही महापोर्टलकडे सोपवण्यात आलेलं आहे आणि महापोर्टल ही खाजगी संस्था असल्यामुळे खाजगी संस्था कधीही परीक्षा डिक्लेअर करू शकते म्हणून दोघी बाजू आपल्या मजबूत मित्रांनो जर मित्रांनो हा महापौरने इलेक्शनचा विचार केला तर मे परीक्षा मे महिन्यात कुठलीही परीक्षा होणार नाही पशुसंवर्धन असो किंवा इतर कुठलीही मेघाभरतीची परीक्षा असो ती मे महिन्यात होणार नाही आणि जी परीक्षा असेल ती जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही परीक्षा होऊ शकते तसेच मित्रांनो इतर ज्या एक्झाम आहेत म्हणजे इतर ज्या मेगा भरती संबंधित ज्या परीक्षा आहेत त्यासुद्धा सप्टेंबर महिन्याच्या अगोदरच होतील कारण की मित्रांनो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये परत राज्यातील इलेक्शन आहेत आणि त्यामुळे या ज्या एक्झाम आहेत त्या अगोदरच होतील कारण की मित्रांनो यांची जी प्रोसेस आहे ती सप्टेंबरमध्येच सप्टेंबरच्या अगोदरच कम्प्लीट होईल जॉईनिंगची जी प्रोसेस असेल इतर ज्या कागदपत्र तपासणी वगैरे सगळे कामे हे सप्टेंबर महिन्याच्या अगोदरच होतील कारण की याचा फायदा इलेक्शन इलेक्शनमध्ये होणार कारण की जर ही मेगा भरती कंप्लीट झाली तर मत मतदानमध्ये मद, चेंजेस होऊ शकतात आणि हा विचार करून जे सरकार असेल तेही परी ही पर, जी मेगा भरती आहे ती कंप्लीट करण्याची जास्त जास्त प्रयत्नही करेल तसं मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्यानुसार पशुसंवर्धन विभागची जी भरतीची जी परीक्षा आहे ती आ, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे आणि जास्तीत जास्त, जास्त मित्रांनो जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा होऊ शकते आणि तसेच थोडाफार चेंजेससुद्धा होऊ शकतो मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की महापोर्टलनुसार थोडाफार चेंजेससुद्धा होऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल याची मी आशा करतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व अजूनपर्यंत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद